कि 30 किंवा 3 तारखेला परत एकदा बैठक होईल आणि 3 तारखेपर्यंत सगळा निर्णय आपल्याला कळेल, कारण अजून अवधी आहे। बाकी अजून आज सगळ्या लोकांनी आपले विषय मांडले, आळंदी असतील, देहू असतील, या सगळ्या वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी आपले विषय मांडले आणि आज आम्ही पंढरपूर देवस्थान समितीच्या वतीने आज आम्ही असं सांगितलं की वारी ही प्रातिनिधिक स्वरूपाने ही वारी झाली पाहिजे। कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठा आहे, हा लक्षात घेऊन आणि येणाऱ्या दिवसात, कारण अजून अवधी आहे, तोपर्यंत त्याचा प्रादुर्भाव कसा राहतो बघून निर्णय घ्यायचा। पण लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्स हा नियम शेवटी पाळला जाणारच आहे, मग वारीची मर्यादा लोकांची किती असावी पाळली जाणार आहे? आज आज म्हणजे काय बैठकीत काय निर्णय काय नाही, आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही। आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी सगळ्यांची म्हणणे ऐकून घेतली आणि अजितदादांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि निर्णय हा 3 तारखेला किंवा 30 तारखेला होईल। पण प्राथमिक स्वरूपाची म्हणजे काय, 5 माणसं निघायच्या वारीसाठी, कसं निघायचं, दिंडीला किती लोक असतावी, आता ते सगळं 30 तारखेपर्यंत ठरेल। तुमचं म्हणणं का वारी ही प्राते म्हणजे आता याच्यात 2-3 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट अशी आहे की याच्यात काही लोकांचं म्हणणं असं आहे की प्रस्थान तिथंच करायचं आणि पालखी तिथेच थांबवायची आणि बरोबर 30 तारखेला सगळ्या पालख्या पंढरी क्षेत्रामध्ये घेऊन यायच्या, असं काही लोकांचं मत आहे। काही लोकांचं मत आहे की काही लोक चालत यायचे, पालखी तिथंच ठेवायची। हा सगळा निर्णय 3 तारखेला होईल व्यवस्थित, अशा आहे 100% होईल। आज या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर विषयावर बैठक झाली। दादांनी त्याप्रमाणे देहू आळंदीच्या विश्वासाशी तिथं पुण्यामध्ये चर्चा केली। इथंही मी पंढरपूरच्या नगराध्यक्ष असतील, SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, औसेकर महाराज असतील, या सर्वांशी चर्चा केली आणि ही चर्चा केल्यानंतर आदरणीय दादांना सांगितलं की साधारणतः 30 मेपर्यंत अंदाज घेऊया। जे आज पाहतो की आपण कोरोनाचं जे पॉझिटिव्हचं प्रमाण हे वाढतंय, संपूर्ण राज्यामध्ये वाढतंय, त्याचा साधारणतः 30 मेपर्यंत अंदाज घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन दादा निर्णय घेणार, त्यावर संमत त्या बाबतीत 30 तारखेनंतर पुण्यामध्ये पालकमंत्री सोलापूर, पालकमंत्री सातारा आणि स्वतः दादा, कलेक्टर, विभागीय आयुक्त, SP या सर्वांची बैठक आयोजित करणार आहेत आणि तो सगळा संपूर्ण अंदाज घेऊन त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल। दादा, आज कोरोना स्वरूपात संख्या वाढते, या संदर्भात आपण अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्या बैठकीत काय नेमकं पुढचे डिसिजन झाले? त्या बैठकीमध्ये निर्णय असा घेतला, आपण पाहतो की आज जरी कोरोना पॉझिटिव्हचे पेशंट इथं वाढत असले तर त्याप्रमाणे जे आपण जे स्वॅब घेतो आहे त्याचं जे टेस्टिंग होते ते टेस्टिंगचं सुद्धा प्रमाण हे ज्यादा आहे आणि जे पेशंट पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहेत ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधलेच पेशंट ज्यादा आहेत हे आपण तर पाहिलेलंच होते। तर निश्चित प्रकारे हे पेशंट पॉझिटिव्ह पेशंट जी संख्या वाढणार नाही या बाबतीत सगळ्या अधिकाऱ्यांना दक्षता घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत जे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत त्या नागरिकांची पण काळजी घ्या, त्यांना पण अलगी करून त्यांना बाजूला काय करता येईल का त्या बाबतीतसुद्धा त्यांची निश्चित प्रकारे काळजी घ्यावी त्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आणि मला आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे थोड्या दिवसात आपल्या लक्षात येईल की निश्चित प्रकारे जी सोलापूर पॉझिटिव्हची जी संख्या आहे ती निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला कमी झालेली दिसेल। आणखी कोणाचा काय प्रश्न? चल।